अहमद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं भीम सेना प्रमुख नवाब सतपाल कंवर यांना अटक केली आहे. नुपूर शर्माची जीप कापणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस सतपालने जाहीर केले होते. त्याला हिंसेचे आवाहन करणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या युनिटनं सतपाल तन्वरला गुरुग्राममधील त्यांच्या घरी अटक केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष सर्वप्रिया त्यागी यांनी या प्रकरणात सतपाल तन्वर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सतपालच्या विरोधात कलम 506, 509 आणि 153A या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशभरात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या अटकेची मागणी होत आहे. मुंबईमध्ये रजा अकादमीने नुपूर शर्मांच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या की मी माझे शब्द मागे घेते, कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते, असं त्यांनी जाहीर केलं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.